वाक् साहित्य महोत्सवाच्या शेवटच्या सत्रामध्ये एक कवी संमेलन जे झालं आणि होत आहे यामध्ये आतापर्यंत ज्या कवींनी कविता सादर केल्या सर्वच कविता उत्तम होत्या. अनेक वर्षानंतर अंजली ताईची कविता त्यांच्या तोंडून ऐकायचा योग आला. फार सुंदर अनुभव होता. ज्योती ताईची कविता खूप चांगली आणि खूप भवितव्य आहे तुम्हाला कवितेच्या सत्रामध्ये. महाराष्ट्राच्या सुवर्ण काढणं याच्यावर काहीतरी मोठा प्रोजेक्ट होत आहे. खूप चांगलं होईल. सर्वच कविता चांगल्या होत्या. सर्व कवींना मी शुभेच्छा देतो. आणि मी प्रामुख्याने शेतामातीशी शेताशिवाराशी नाळ असलेला कवी असल्यामुळे आणि दिल्लीजवळ जे आंदोलन सुरू आहे त्याच्याशीही थोडा अनुबंध माझा असल्यामुळे त्या पार्श्वभूमीवरची एक कविता सादर करतो. ऋते काळीज काट्यात सलपाखरांची, ऋते काळीज काट्यात सलपाखरांची, मुके हंगाम झेली तहा कलेकरांची. ऋते काळीज काट्यात सलपाखरांची, मुके हंगाम झेली तहा कलेकरांची. हंबराला आले फळ प्रतिसादाऊन, हंबराला आले फळ प्रतिसादाऊन, ओढ वासराची दग्ध दुधाहून गोड. मतलबा पुरतेच हिंडतात पक्षी, मतलबा पुरतेच हिंडतात पक्षी, पानोठ्याच्या काठावर प्राण उपसावे. कोंब कोवळ्या पानांना, कोंब कोवळ्या पानांना आधार उन्हाचा, निर्ढा उनी दूर जातो रस्ता हा मनाचा. उधानल्या उरुसात, उधानल्या उरुसात मन का उदास, सलहंबराची काय कळते कुणास, सलहंबराची काय कळते कुणास. शेतकऱ्याच्या संदर्भाने कविता आहे. शेतकरी जे पिकवतो नेमकं जो माल जास्त उत्पादित होतो त्याच मालाचं उत्पादन त्याच मालाची आयात आपल्या देशात केली आणि भाव पाडले. कांद्याने आणले पाणी, कांद्याने आणले पाणी, कपास वळते फास. कांद्याने आणले पाणी, कपास वळते फास, मातीच्या मौपणात होती मरणाचे भास. मातीच्या मौपणात होती मरणाचे भास. उसास लागे हुमनी, कीड आहे. उसास लागे हुमनी, तुरीस मिळेना गोणी.